नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं सपना संस्कृत या युट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण इयत्ता 10वीची इतिहास व राज्यशास्त्र या विषयाची सराव परीक्षा पहिलीची प्रश्नपत्रिका बघत आहोत। तर यासाठी 40 गुण आहेत, वेळ आहे 2 तास, सूचना आहे सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे, सर्व प्रश्नांना समान गुण आहेत। एक अ दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। 3 गुण आहेत। एक भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार डॅश येथे आहे, दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई। 2 चित्रकला आणि शिल्पकला यांचा डॅश मध्ये समावेश होतो, दृक्कला, लोककला, ललित कला, अभिजात कला। 3 भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र यांनी सुरू केले, जेम्स ऑगस्टम हिकी, एलन ह्यूम, सर जॉन मार्शल, लोकमान्य टिळक। ब खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा। 1 अ रायगडाला जेव्हा जाग येते वसंत कानेटकर, ब टिळक आणि आगरकर, विश्राम कानेटकर, क साष्टांग नमस्कार आचार्य अत्रे, ड एकच प्याला अण्णासाहेब किर्लोस्कर। 2 अ मल्लखांब शारीरिक कसरतीचे खेळ, वॉटर पोलो, पाण्यातील खेळ, क स्केटिंग, साहसी खेळ, ड बुद्धिबळ, मैदानी खेळ। आणि 3 आहे तिसरी बघा, अ माथेरान थंड हवेचे ठिकाण, ताडोबा लेणी, कोल्हापूर देवस्थान, अजिंठा जागतिक वारसा स्थळ। या तिन्ही मधली आपल्याला चुकीची जोडी ओळखून लिहायची आहे। प्रश्न दुसरा अ दिलेली सूचनेनुसार कृती करा, कोणतेही 2 पुढील संकल्पचित्र पूर्ण करा, युरोपातील विचारवंतांची नावं लिहायची आहेत 4। 2 आग्र्याचा किल्ला भारतातील जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळांची नावं लिहायची इथे, जसं की आग्र्याचा किल्ला आणि ताजमहल ही जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळ आहे, तशी आपल्याला आणखी 4 लिहायची। तिसरा आहे खेळाडूंच्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा, दिव्यांगांचे ऑलिम्पिक आहेत, तसे आणखी कोणत्या कोणत्या स्पर्धा होतात ते आपल्याला इथे लिहायचे। या प्रश्नांना एकूण 4 गुण आहेत, कोणतेही 2 लिहिणं इथे अपेक्षित आहे 2-2 मार्कांसाठी। पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणतेही 2 टिपा लिहा, 1 खेळ व चित्रपट, 2 मनोरंजनाची आवश्यकता, 3 हेमाडपंथी शैली, 4 गुण आहे त्याला। प्रश्न तिसरा आहे खालीलपैकी कोणतीही 2 विधाने सहकारण स्पष्ट करा, 1 कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ञांची आवश्यकता असते, 2 सर्व प्रसार माध्यमात दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे, 3 आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे, 4 विविध विषयांमध्ये कृतीसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते। तर आपल्याला इथे 2 विधानं सहकारण स्पष्ट करायची, 4 गुण आहे त्याला। खालील उत्तरं वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहा। स्वातंत्र्यपूर्व कालखंडात 1924 मध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी IBC या नावाने दर दिवशी कार्यक्रमांचं प्रसारण करणारं एक खाजगी रेडिओ केंद्र सुरू झाले। नंतर ब्रिटिश सरकारने याच कंपनीचे इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस म्हणजे ISBS असे नामकरण केले। 8 जून 1936 रोजी या कंपनीचे नामकरण ऑल इंडिया रेडिओ म्हणजेच AIR असे झाले। भारत स्वतंत्र झाल्यावर AIR भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याचा एक भाग झाले। शासकीय कार्यक्रम व उपक्रमांची माहिती देणारे अधिकृत केंद्र असे याचे सुरुवाती स्वरूप होते। ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार आकाशवाणी हे नाव दिले गेले। आकाशवाणीतर्फे विविध मनोरंजनपर, प्रबोधन व साहित्य मूल्य असणारे कार्यक्रम सादर केले जातात। त्याचप्रमाणे शेतकरी, कामगार, युवक आणि स्त्रिया यांच्यासाठी विशेष कार्यक्रम प्रसारित केले जातात। विविध भारती या लोकप्रिय रेडिओ सेवेद्वारे 24 भाषा आणि 146 बोली भाषांमध्ये कार्यक्रम सुरू झाले। अलीकडच्या काळात खासगी रेडिओ सेवा सुरू झाल्या, उदाहरणार्थ रेडिओ मिर्ची। आता याच्यावर आधारित प्रश्न बघा, आकाशवाणी कोणत्या खात्याअंतर्गत येते? 2 IBC नामकरण काय झाले? 3 विविध भारतीवरून किती भाषा व बोली भाषांमध्ये कार्यक्रम सादर होतात? 4 आकाशवाणी हे नाव कसे पडले? प्रत्येकी 1 गुण आहे या प्रश्नांना। प्रश्न 5वा आहे खालीलपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा। 1 भारतातील खेळाच्या साहित्याच्या इतिहासाविषयी माहिती लिहा। 2 ग्रंथालय व्यवस्थापन का महत्वाचे आहे? 3 पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्र स्पष्ट करा। 4 इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे यासाठी किमान 6 उपाय सुचवा। यासाठी बघा 2 प्रश्नांना प्रत्येकी 3-3 गुण आहेत, इथे 6 गुणांसाठी प्रश्न आहे। प्रश्न 6वा आहे खालील पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। 1 राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना डॅश डॅश म्हणतात, सरकार, राजकीय पक्ष, समाज,
सामाजिक संस्था, दोन डॅश डॅश वाढल्यामुळे समाजात धार्मिक तेढ निर्माण होते, जमातवाद, दहशतवाद, भ्रष्टाचार, जातीपात। प्रश्न सातवा आहे, खालीलपैकी कोणतीही दोन विधाने चुकी बरोबर हे सकारण स्पष्ट करा। म्हणजे आपल्याला कारण द्यायचं इथे, एक निवडणुकीतील भ्रष्टाचारांमुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडू शकतो, दोन भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते, तीन आघाडी शासनाकडून अस्थिरता निर्माण होते। आठवा प्रश्न आहे अ, खालीलपैकी कोणतीही एक संकल्पना स्पष्ट करा। दोन गुणांसाठी प्रश्न आहे, एक मतपेढी ते ईव्हीएम मशीन पर्यंतचा प्रवास, दोन भ्रष्टाचार। ब, खालील सूचनेनुसार कृती करा कोणतीही एक। पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा, संकल्पचित्र। लोकप्रतिनिधींची गुणवैशिष्ट्य लिहायची आहेत आपल्याला रकाणांमध्ये चार। आणि दुसरं आहे महिलांच्या स्वातंत्र्यासाठी व विकासासाठी झालेले कायदे, चार इथे या रकाणात लिहायचे। प्रश्न नववा आहे, खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर थोडक्यात लिहा। एक राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा, दोन न्यायालयाने दिलेल्या कोणकोणत्या निर्णयामुळे महिलांच्या सन्मानाची व प्रतिष्ठेची जपणूक झालेली आहे। दोन गुण आहेत या प्रश्नाला। या प्रकारे आपली प्रश्नपत्रिका इथे पूर्ण झाली आहे। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा मित्रमैत्रिणींना, त्यांचाही फायदा होऊ दे। कमेंट करून सांगा तुमचं काय मत आहे आणि सपनाच होमस्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे येत्याचे व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात मिळवा। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत छान अभ्यास करा। ऑल द बेस्ट।